ओम श्री गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषिमुनी आणि संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयांसी नमन शनिमहिम्न स्तोत्र आरंभिले। जरी रवी चंद्र मंगळ ग्रह श्रेष्ठ बुध गुरु ही ज्येष्ठ तरीही त्यात अतिवरिष्ठ शनि महाराज जाणावे। त्यांची साडेसाती असते ज्याला संकटे भोगावी लागती त्याला खोटे आळ येती त्यावरी अन्नान्न दशा होतसे। असले नसले सर्व जाते अठरा विश्व दारिद्र्य येते मनात येती विचार भलते आत्मघाताचे। उज्जयनीचा थोर नृपती विक्रमादित्य पराक्रमी यती त्याच्या समान थोर नृपती अन्य नव्हता कोणीही। त्याचे वरी शनीचा कोप झाला म्हणून चोरीचा आळ आला राजदूतांनी पकडून नेला आणि हात पाय तोडले। एका तेलियाच्या सुनेने जात असता वाटेने त्या थोट्या लुळासतीने आपल्या घरी आणले। तेथे भोगीत असता यातना रोज हकी तेल्याचा घाणा म्हणे शनिदेवा करुणा करा अपराधांची क्षमा करावी। तुझा सात वर्षांचा फेरा भोवला आहे मला पुरा आता सोडून ताठा तोरा शरण आलो मी तुला। हे कृष्णांग नीला छाया सुता तृप्तीहीन निरंतर क्षुधा पीडिता भीषणा रौद्रा कृतांता शनिदेवाय नमो नमहा। तप्त दग्ध देहा कृष्णवर्णा सकल ग्रहांचा तू राणा कोपता देसी दुःख यातना शनिदेवाय नमो नमहा। विक्रमाने ऐसी स्तुती केली तेव्हा शनीला दया आली झणी पुढ्यात प्रगटली भव्य मूर्ती शनिदेवांची। शनी म्हणे राजा विक्रमा कळला ना तुझा माझा महिमा दुःख संकटासी नसते सीमा होता माझी अवकृपा। इंद्र चंद्र आणि सप्तर्षी सिद्धयोगी तारकाराशी मम वक्र दृष्टीने त्यासी स्थाना भ्रष्ट करीतो मी। कृष्ण आणि कौरव पांडव यासही ज्याचा दरारा फार तो महान ग्रह शनेश्वर प्रार्थना त्याची करावी। म्हणावे हे शनिराज तूच राखावी माझी लाज यशस्वी करावे कामकाज तू सदैव ग्रहनाथा। छत्र धरुनी तुझ्या कृपेचे रक्षण करावे सदा आमुचे भय नसावे कधी कोणाचे आधी व्याधीही नसाव्यात। मानसिक वाचिक कायिक अशी पापे असती अनेक दूर करण्यासाठी तूच एक समर्थ असशी दयाळा। धंदा व्यवसायात प्रगती व्हावी शेती भातीत बरकत यावी गृही सुख शांती नांदावी विस्तारावी वंशवेल। जे जे कार्य मी हाती घेईन त्यात मजला सुयश देऊन मनोरथ माझे सफल आनंदी आनंद करावा। जनीवनी एकांती कशाचीच नको मला भीती गदा घेऊन तू हाती शत्रुनाश करावा। तुझी होता वक्रदृष्टी राज्य नगरे सर्व सृष्टी क्षणात होती दुःखी कष्टी नष्ट सर्व होतसे। चराचरांचा मानवांचा वृक्षलतांचा पशुपक्षांचा दृष्टी पाते नाश होसी ज्याचा तुष्ट होता करसी कल्याण। म्हणून हो तू सुप्रसन्न देयम्हा ऐश्वर धनधान्य आलो मी शरण तुला। उडीद तेल शेंदूर रुईच्या पाना फुलांचा हार या वस्तू मारुतीस प्रिय फार त्याच शनीला अर्पाव्या। हातीच्या रक्षता घेऊन मारुतीस करावे समर्पण मनी करून शनींचे स्मरण नमस्कार भावे करावा। किंवा पवित्र झाड पिंपळाचे तेही स्थान असे शनीचे तेथे केलेल्या पूजेचे महत्व मोठे जाणावे। येता प्रत्येक शनिवार करावे शनिदेवांचे स्मरण
शनि महिम्न स्तोत्र पठण अवश्य मात्र करावे। ऐसी करिता पूजा प्रार्थना शनि प्रसन्न होईल जाणा, देईल सुखोपभोगनाना इच्छा पूर्वील सर्वही। कोणत्याही एका शनिवारी पाच विद्यार्थी बोलवून घरी, गुळाचा खडा ठेवून हातावरी एक एक स्तोत्र द्यावे। साडेसातीचा सर्व त्रास आणि दारिद्र्य चिंता क्लेश निश्चय जाईल विलयास, म्हणे मिलिंद माधव। म्हणून हे सर्व खोटे होईल सुलट्यांचे उलटे, शनी कोपता संकटे येतील नाना परीची। म्हणून आगीशी खेळू नये शनीला नावे ठेवू नये, तरीच तुमची त्याला दया आणि कल्याण होतसे। करता शनी सीन मन सर्व ग्रह पीडा होतील निवारण, लाभेल सुख शांती समाधान नवग्रहांच्या कृपेने। असो शके 1902 श्रावण मासी शुक्ल द्वादशी शनिवारी शनि प्रदोषी शनि महिम्न पूर्ण झाले। इति श्री मिलिंद माधव कृत शनि महिम्न स्तोत्र संपूर्णम। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु।